गेवरा येथील आरबी अटल महाविद्यालय हे ग्रामीण भागातील एक उपक्रमशील महाविद्यालय आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ब्रह्मदेवले म्हणाले. या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयांची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. या महाविद्यालयाने राबवलेले समाज हिताचे विविध उपक्रम अभिनंदनास पात्र आहेत असेही ते पुढे म्हणाले. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी प्रवासाचे मनपूर्वक अभिनंदन करत आपण दत्तक मुलींचे जे विशेष कार्य पार पाडत आहात तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्ष वयाच्या ज्येष्ठांचा सत्कार केला. आपल्या शिक्षणाचा संशोधनाचा आणि संकुलाचा समाजासाठी वापर होणे ही अतिशय महत्वाची गोष्ट अटल महाविद्यालय पूर्ण करते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रमोदेवले म्हणाले. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आरबी अटल महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी समारोप आणि शिक्षण महर्षी शिवाजीराव दादा पंडित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाविद्यालयाच्या दर्जेदार वाटचालीसाठी संस्था प्रशासनाचे योगदान अतिशय मोलाचे आहे असेही ते म्हणाले. इंडियन काउन्सिल ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने कुलगुरूंचा स्मृतिचिन्ह ग्रंथ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर रजनी शिखरे या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि संशोधनावर भर देऊन मुलींच्या हितासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण राबत असलेले कार्य कुलगुरूंसमोर विशद केले. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे प्रमाणपत्र भारतीय संविधानाची प्रत आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाने जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे तोसुद्धा जे मी सांगितलं की सॉफ्ट स्किल डेव्हलप झाले पाहिजे त्या दृष्टीने एक तो चांगला एक्सपेरिमेंट आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की जवळपास 60-65 एंट्रीज त्याच्यामध्ये आला पाहिजे आल्या होत्या. आणि मी आता बघितलं की नुसतं बेट किंवा औरंगाबादमधलंच नाही तर सर्व महाराष्ट्रामधनं इथे एंट्रीज आल्या आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं मी खरोखर कौतुक केलं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्राविण्य मिळालं त्यांचं तर मी हार्दिक अभिनंदन करतो. मात्र ज्यांना प्राविण्य मिळालं नाही मात्र या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दलही मी त्यांचं एक अभिनंदन करतो. आणि महाविद्यालयाने हा जो उपक्रम चालवला हाच नव्हे तर आणखी काही उपक्रम ते चालवतात त्यामुळं त्यासाठीसुद्धा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.